अवकाळी पावसाने काढता पाय घेतला असे वाटत असताना राज्यात पावसाने पुनरागमन झाले आहे. 3 दिवसापूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्याचे तापमान 44 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. मात्र एप्रिलमध्येच उन्हाळा रेकॉर्डतोड तापेल अशी शंका वर्तविली जात असताना आज सकाळपासून अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि तापत्या उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान उकाळ्यात प्रचंड वाढ झाली आहे. भारतीय हवामान खात्याने उपराजधानीसह काही शहरांना आज अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. आज पहाटेपासूनच उपराजधानीत विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला आहे. अधूनमधून पावसांच्या सरी कोसळत आहे. रविवारी देखील पावसाने हजेरी लावली होती. आज आकाश पूर्णपणे ढगांनी काळवटले आहे. 5 दिवसाच्या प्रचंड उष्णतेनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. दक्षिण भारतात सायक्लोनिक सेक्युलेशन तयार झाल्यामुळे पुढील 2 दिवस ढगाळ वातावरण व पाऊस पडण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे. दक्षिण छत्तीसगडपासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, त्यामुळे पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भ मराठवाड्यासह पावसाचा इशारा असला तरी मुंबई आणि कोकण किनारपट्टीला उष्णतेचा जाच सहन करावा लागणार आहे. मात्र हवामान खात्याने राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा सुरूच असणार आहे अशी शक्यता वर्तविली आहे.